पकडलेलं सोनं हे अनेक सराफा व्यावसायिकांचं सोनं आहे. पुण्यातल्या सराफा व्यावसायिकांनी या संदर्भात खुलासा केलाय. गाडीमध्ये दागिने हे कुण्या एका व्यापाऱ्याचे नसून अनेक व्यापाऱ्यांनी मिळून दिलेली ही ऑर्डर आहे. सदर गाडी ही टेम्पो नसून दागिने पुरवठा करणाऱ्या कंपनीचं हे वाहन आहे आणि हे वाहन दररोज पुण्यामध्ये येत असतं. पोलीस त्यांचं काम करत आहेत, मात्र यामध्ये व्यापाऱ्यांना त्रास होता कामा नये. पुण्यामध्ये 138 कोटींचं सोनं पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई करत जप्त केलं होतं. सहकारनगर पोलीस स्थानकामध्ये पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली होती. पद्मावती येथील चेकपोस्टवर हे सोनं पकडण्यात आलं होतं. आज जे दागिने पकडलेत म्हणून सांगितलं जाते ते अनेक सराफी संस्थांचे आहेत. अनेक सराफी संस्थांनी त्या दुसऱ्या सराफी संस्थांना पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये असलेल्या अनेक दागिन्यांच्या सोबत ई वे इनव्हॉइस आहे. ई वे इनव्हॉइस जीएसटीच्या काळात जो म्हणतो की ज्याच्यामध्ये जीएसटी डिपार्टमेंटच्या डायरेक्ट पोर्टलवरती पंच करून तो इनव्हॉइस जनरेट झालेला असतो, त्यामुळे जीएसटी डिपार्टमेंटला त्या व्यवहाराची पूर्ण माहिती असते. म्हणजे तो कुठल्याही प्रकारे अनधिकृत व्यवहार नसतो किंवा अनोंदीकृत व्यवहार नसतो. पकडलेलं हे पुण्यामधलं सोनं सराफा व्यावसायिकांचं असल्याची माहिती समोर आली आहे. सराफा व्यावसायिकांनी या संदर्भातली माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. हे जे सोनं होतं हे कुठल्या एका सराफा व्यावसायिकाचं नव्हतं, तर अनेक सराफा व्यावसायिकांनी मिळून या सोन्याची ऑर्डर दिलेली होती आणि या संदर्भातली खरेदी विक्री ही सातत्यानं होत असते. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत. रोहन, पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे, आपल्याकडे असलेली माहिती काय? प्रशांत, अगदी बरोबर आहे. खरं तर 138 कोटी रुपयांचं हे सगळं सोनं होतं आणि हे सोनं जप्त केल्यानंतर खळबळ जी आहे ती उडालेली पाहायला मिळाली. परंतु नंतर लगेचच ज्या ज्या व्यापाऱ्यांचं हे सगळं सोनं होतं ते व्यापारी एक एक करून पोलीस स्टेशनमध्ये स्वारगेटच्या नजीक असणाऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे सगळं सोनं एसीटीच्या दालनामध्ये होतं त्या ठिकाणी एक एक जण पोहोचायला सुरुवात झाली आणि प्रत्येकाकडे त्याबाबतची बिलिंग होते, जीएसटी सह ते बिल होते आणि ते बिलच्या माध्यमातून पडताळणी करून प्रत्येकाने हे सोनं जे आहे ते आता घेण्यास सुरुवात केल्याचं माहितीची समजते. परंतु इन्कम टॅक्स विभाग अजून देखील त्या ठिकाणी ठाण मांडून आहे, कारण त्या 138 कोटींचं सोनं हे सगळं पाहायला मिळते आणि ज्या कंपनीची ही गाडी होती तर हा टेम्पो नसून एक कंपनी आहे. ती कंपनी अशा प्रकारची महत्वाची मालमत्ता असेल किंवा रोकड असेल अशा कंपनीच्या गाडीतून जी आहे ती मुंबईहून पुण्याकडे किंवा इतर शहरांमध्ये देवाणघेवाण जी आहे ते या कंपनीच्या माध्यमातून वाहनं पुरवली जातात आणि त्या बिलकुल रोहन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या संदर्भात पोलीस या सगळ्या प्रकरणावरती काही बोलतायत का? पोलिसांशी आपलं या संदर्भात काही बोलणं झालंय का? पोलिसांनी अगदी प्राथमिकरित्या सगळी माहिती जी आहे ती पूर्वी दिलेली आपण काही तासापूर्वी दिलेली आपण पाहायला मिळते. पोलिसांनी जेव्हा सांगितलं की त्यावेळेस नाकाबंदीमध्ये हे वाहन सापडलं आणि वाहन मिळाल्यानंतर पुढील चौकशी जी आहे ती सुरू झाली आणि चौकशीनंतर वेगवेगळ्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. परंतु जी उत्तर ड्रायव्हर आणि सोबतच्या असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी दिली त्याचा ताळमेळ त्यांना लागलेला नव्हता, कारण का ज्या कंपनीने सांगितलेलं आहे की त्यांची वाहन आहे त्या कंपनीचा दावा आहे की अशा प्रकारचं मालमत्ता असल्यानंतर ड्रायव्हर किंवा इतर सुरक्षा रक्षकाला देखील माहित नसते की नेमकं सामान गाडीमध्ये काय आहे, त्याचा मुद्देमाल किती रुपयांचा आहे ही माहिती त्यांना नसते, त्यामुळे हा संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. परंतु आता हे प्रकरण जवळपास मिटण्यापर्यंत आलेलं पाहायला मिळत आहे. नक्कीच, धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी.